सागर अथांग आणि शांत समुद्र किनारी दक्षिणोत्तर वसलेलं नितांत सुंदर रमणीय असं अवघ 4,500 लोकसंख्येचं छोटेखानी गाव. 4.5 किलोमीटर लांबीचा विस्तीर्ण समुद्र किनारा, निळाशार समुद्र आणि समुद्रात विहरणाऱ्या मच्छीमारांच्या होड्या, केतकी सुरुची बन यांनी सजलेलं हे गाव शांत निवांत आणि स्वच्छ आहे. कार्तिक संकष्टी चतुर्थी शके 1919 म्हणजे 17 नोव्हेंबर 1997 दिवेअगर गावच्या इतिहासातील खऱ्या अर्थानं सुवर्ण दिन. नारळी, पोफळी, केळी, फणस, आंबा यांसारखी सुमधुर फळं पिकवणाऱ्या इथल्या लाल मातीतून सोनेरी नवल प्रकटलं. तेजाळू झळाळू सुवर्णू गणेशू दिव्याच्या आगरू अलौकिक. दिवे आगरातील श्रीमती द्रौपदी धर्मा पाटील यांच्या वाडीत झाडांना खत पाणी करण्यासाठी खोदकाम करत असताना जमिनीखाली एक तांब्याची बंद पेटी सापडली. ही पेटी ग्रामस्थांसमक्ष उघडली गेली. पेटी उघडताच नजरेला भुरळ घालणारी श्री गणेशाची 52 कशी सोन्याची प्रतिमा सर्वांच्या दृष्टीला पडली. या पेटीतच प्रतिमेसोबत एका तांब्याच्या करंड्यात प्रतिमेवर चढवण्यासाठी गळ्यातील कंठी आणि काही रंगीत खडे असे काही दागिनेही सापडले. ही गणेश प्रतिमा भरीव नाही, एखाद्या मूर्तीवर मुखवटा चढवावा अशी त्याची बनावट आहे. प्रतिमेच्या मुकुटावर दाक्षिणात्य पद्धतीचे व्याघ्रमुख असून कोरीव अलंकार, अवयवांचा रेखीवपणा, प्रसन्नता, अप्रतिम कलाकुसर यामुळे प्रतिमेवर नजर खिळून राहते.